हरी ओम, माझे नाव अशोक मधुसूदन पालकर. मी सावंतवाडी उपासना केंद्रावरून आलो. 97-98 पासून माझा जो बिझनेस होता तो ॲटोमॅ स्पेअर पार्टचा बिझनेस होता. तो हळूहळू जागतिक मंदीमुळे नुकसानीत जाऊ लागला. मग मी त्या टेन्शनमध्ये आणखी काही व्यवसाय करते या टेन्शनमध्ये परत प्रयत्न करू लागलो. तरी पण सुद्धा यश असं काय मिळत नव्हतं. तसेच मला आता नवीन म्हणजे पूर्वीचा धंदा काय उज्जीवतात अवस्थेत होईल कधी हे सांगता येत नव्हतं. म्हणून पर्यटनचा व्यवसाय सुरू करण्याचं ठरवलं. म्हणून मी आमची सासरवड म्हणजे माझी सावंतवाडी एक असल्यामुळे तिथं एक त्यांचं जुनं घर होतं ते बांधून तिथं पर्यटनचा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं. मग सगळ्या इच्छित कामी पण त्यावेळी पैसा पण पूर्वीचा पैसा लॉस होता. नंतर ह्या ॲडिशनल पैसा कुठं उभं हे पण प्रश्न बँकेकडे अर्ज केले सगळं झालं कागदपत्र पूर्ण केली आणि पैसे आपल्या मित्र किंवा नात्या गोळा करून काय काय म्हटलं सुरू करूया. तर नंतर असं झालं की सगळे झाले पण पर्यटन महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास पर्यटन महामंडळाचा मला जो दाखला होता तो बरेच दिवस रकडला. शेवटी मी एक दिवशी बापू बघा म्हटलं ते झाल्याशिवाय मला लोन मिळत नाही आणि माझा व्यवसाय नवीन सुरू होऊ शकत नाही. जुना धंदा जो आहे तो माझा एकदम याच्यात आहे म्हणजे ऊर्जितावस्थेत होईल की नाही हे आत्ता काय सांगू शकत नाही. माझा खूप लॉस झाला आहे. मला पैसे नको पण माझा जो धंदा आहे तो फक्त एवढ्या करतात पाहिजे ते आहे ते माझा जो ट्रान्झॅक्शन ते मी मिटवणार त्याच्याकरता मला पैसे पाहिजे. आणि शेवटी असं करता करता एक दिवस मी माझ्या जुन्या आमच्या फॅक्टरीच्या कामाकरता इन्कम टॅक्सला कोल्हापूरला गेलो होतो. तर कोल्हापूरला जातेवेळी मला माझ्या बॅगेमध्ये नेहमी एक किट असतं एक दोन दिवसाचे पर ती बॅग घेऊन गेलो. फक्त 500 रुपये माझ्या खिशात होते कोल्हापूरला जाणार इन्कम टॅक्स. तर तिथं गेल्यानंतर 500 रुपये मग इथून द्यावेळी कुडाळचं तिकीट कोल्हापूरहून 70 रुपये होतं. मी पोचलो त्याच्यानंतर इन्कम टॅक्सचं काम आटोपलं जेवण केलं म्हणेपर्यंत 3-3:30 वाजले होते. त्याच्यानंतर मी म्हटलं आता जमलं तर म्हटलं कोल्हापूर पुण्या आपल्या मुंबईला जायचं एवढं करता की माझ्या फाईलचं टेस्ट काय झालं हे पाहण्याकरता मी पुढे गेलो. तर त्याही माझ्या मनात विचारायला ठीक आहे आपल्या खिशात पैसे पण बघूया. हरिओम म्हटलं आणि पुढे चालू करलो. रात्रीची गाडी पकडली सकाळी 7:30 मुंबईला आलो. नंतर मग मी पर्यटनच्या ऑफिसमध्ये त्या ह्याला फाउंटनला होतं तिथं मी गेलो आणि तिथल्या क्लार्कला भेटतो ते म्हणाले आज मॅडम नवीन आल्या आहेत तुम्ही भेटा पण आज काय तुमचं कामगिरी लेट काढायला मला फाईल कुठे बघा. तर मग त्या पिऊनने मला आत दिला मॅडमना हे करून. मॅडमने मला म्हणाले ठीक आहे तुम्ही आलात म्हटलं 500 किलोमीटर लांब आलो एवढा 3 महिने म्हटलं माझी अजून फाईल क्लिअर का होत नाही काय प्रॉब्लेम आहे का हे बघण्याकरता मी मुद्दाम आलो. तर त्यावेळी त्या मॅडम म्हणा मी आजच चार्ज घेतला आहे त्याचं मग तुम्ही उद्या या पण तरी पण सुद्धा आज फाईल कुठं आहे ती पिऊनला सांगून त्यांनी लोकेट केली. तर तिथं त्यांच्या बाजूला 32 फाईल पर्यटनच्या कोकणच्या म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग या इथल्या होत्या पर्यटनच्या. तर त्यांनी बघायला सांगितलं 32 फाईलमध्ये माझी फाईल नव्हती. मग मी एवढा घाबरलो फाईल नव्हती कारण मी कन्फर्म करून आलो होतो की इथं पाठवतो रिजनल ऑफिस म्हणाले रत्नागिरीहून तुमची फाईल पाठवली आहे. मग हे झाल्यानंतर मला घाम सुटला कारण आता परत एवढे परत जर गहाळ झाले तर परत काय उभं करायचं आणि कुठले पेपर गोळा करायचे. मी बाहेर आलो आणि ते म्हणा उद्या या बघूया. मग तर मी आलो खाली उतरलो थोडंसं नाश्ता केला आणि दादरला आलो. दादरला आल्यानंतर जवळजवळ 3:30 होते. मी म्हटलं आता काय करायचं. तर शेवटी मला आठवण जाईल त्याशी गुरुवार होता. मी माझा बापू कसे आहेत फक्त बांदेगांच्या इथं द्यावी आम्ही उपासनेला जात तिथंच दर्शन बाकी मी प्रत्यक्ष योगायोग आला नव्हता त्यांना पाहण्याचा. मग असं आज गुरुवारच आहे आज बांद्र्याला प्रवचन असणार 7:00 तर म्हटलं तिथं जाऊया. म्हणून 3:30 काय करायचं 1-2 तास म्हणून माझी एक आत्या सायनला राहते मग तिच्याकडे गेलो आणि बापूला फक्त एवढंच म्हटलं बापू मला मुंबई जास्त दिवस रखडवू नका काम जर लवकर झालं तर बघा नाहीतर मला पैसे माझ्याकडे कमी आहेत आणि माझ्या कामाकरता दुसऱ्यांकडे द्या म्हणून सांगायची पाळी येऊ नये एवढीच माझी एक इच्छा आहे. तर त्याच्याकरता मी त्यावेळी
आत्तेकडे सायंदा गेलो, चार वाजले, त्या पण तयारीत होत्या इकडे कुठे बाहेर निघण्याच्या. मला बघून थांबल्या, म्हणा काय कधी आला? म्हटलं आजच आलो. त्या चहा पाणी घेते, कधी जाणार? तर म्हटलं उद्या जाता, काम झालं तर मी उद्याच निघणार. तर माझं एक काम आहे. तर म्हटलं काय? मला जरा भीती वाटली. म्हटलं काम म्हणजे बाबा पैशा पैशाचं कुठून काय वस्तू आणा सांगितलं मला इज्जत जाईल म्हणून मी ठीक आहे. तर ते म्हणाल तुम्ही ज्या जाणार परत येणार नाही. तर म्हटलं नाही शक्यतो मी बाहेरच्या वेळेस जाणार. तर त्यांनी मला म्हणाले माझं एक काम म्हणजे असं मला गावी एकादशमी घरच्या देवाला गावच्या देवाला गणपतीला पैसे असे द्यायचे आहेत. ते पैसे मी तुमच्याकडे देतो. पाकिटात घेऊन त्यांनी 500-500 दोन नोटा सांगून मला ते 500-500 समजून मी खिशात ठेवलं. त्याच्यानंतर मी सायनहून बांद्र्याला गेलो. 7:30 वाजता उपासना होती. तिथं गेलो उपासनेला. पहिल्यांदा पुन्हा बघल्यानंतर त्यांचं कारुण्यमय रूप बघून मला एकदम गैरवून आलं. आणि शेवटी प्रवचनाचा विषय पण असा होता की बाळानो राजानो तुम्ही आत्ता माझ्या प्रवचनात कोण 2 महिने झाले, कोण 2 वर्ष झाले, कोण 1 वर्ष, कोणाचे प्रॉब्लेम सुटले असतील, कोणाचे नाही सुटले असतील, पण तुम्ही घाबरून जाऊ नका. मी तुमच्याच्या पाठीशी आहे. आणि ज्याचे जेवढे प्रॉब्लेम मोठे असतील ना त्या यश पण मी त्यांना तेवढंच मोठं देणार. त्याही मला आत्तासुद्धा तसंच वाटलं. त्याहीसुद्धा मला तसंच गैरवून आलं. म्हणजे बापू माझा खरोखर सद्गुरू झाला. आणि तेव्हापासून मग मी घरी आलो. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी बापूचं नाव चालूच होतं मनात. जप चालू होता. नंतर मी परत दुसऱ्या दिवशी पर्यटनच्या ऑफिसमध्ये गेलो आणि विचार एन्क्वायरी केल्यानंतर त्या मॅडमने मला आत बोलवलं. पिऊनला पण आत बोलवलं. मला तुमची फाईल 1 नंबर होती आहे. काल तुम्ही शोधलात, पिऊनने शोधले, त्याही फाईल तुम्हाला मिळाली नाही. पण ही फाईल तुमची बघा, ही तुमची कृष्णा निवास होण्याआधी 1 नंबरवरती आहे. म्हटलं मिरॅकल. म्हणजे मला सांगायची इथं गोष्ट की ही सगळी किमया बापूशी आणखी कोणी करू शकत नाही. हरिओम. मी अहमद नाही.